पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभौम पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भूम पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीनं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी होते. यावेळी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता प्राध्यापिका पद्मश्री भोजे, डॉक्टर शशिकांत शिंदे, डॉक्टर प्रभाकर बुधारम, बालाजी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी याबाबत अधिक माहिती दिली. या प्रसंगी पद्मश्री भोजे, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी आपले विचार मांडले. विज्ञान शिक्षक बाळासाहेब गंभीरे, लक्ष्मी कोंडा, रजनी बोलाबत्तीन, लता संभारम, अमोल हेरकर, परमेश्वर बाबळसुरे, आशिष मिसाळ, अश्विनी म्हैसूर, शुभांगी माने, मनीषा कस्तुरे, चारुशीला भालेराव, सचिन मुसळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे, पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी परिश्रम घेतले.